पहिल्यांदा ते शहर रेकॉर्ड आहे. कसं वाटतं शहर आपलं? तर बाकी जाऊ द्या, आपले लोक सगळं लावून या केलं. पण बाहेर जायला म्हणतात सगळं सगळं बदलून गेलं. दुर्गा ताईने रात्रंदिवस काम केलं, शहर बदलून टाकलं. याचा अर्थ असा की महिलांना संधी मिळाली तर त्या यशस्वी रीतीने काम करतात. ही वस्तुस्थिती आहे की संधी देण्याचं काम हे स्वर्गीय राजीनामी आम्ही आमचं सरकार ज्यावेळेस होते पूर्वीचे त्यावेळेस आम्ही केलं आणि त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणून प्रश्न मिटलेले नाही महिलांचे. आपल्याला आणखी खूप काम हे करायचं आणि म्हणून आपल्याला प्राधान्य बनवलं. बचत गट आपले आहेत त्यांच्याबरोबर एकदा आपण बसणार आहोत. त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने चर्चा महिला ज्या आहेत आमच्या भगिनी त्यांच्याबरोबर बसून त्यांचे प्रश्न हे करू. आपण आता एक गोष्ट पाहतोय की अंगणवाडीच्या आमच्या भगिनी आहेत आणि मला ती दोन्ही आल्याचं सांगा म्हणजे डबल कॉलेजची वेळ येते. किती काम केलं त्यांनी आमच्या अशा भगिनींनी तर खूप तुम्ही सगळ्यांनी खूप काम या कोरोनाच्या संकटामध्ये केलं. बरोबर जाणं काळजी घेणं याचं कौतुक हे निश्चितपणे आम्हाला आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं नाव कौतुक सोहळा एक होईल. तिथे आमच्या सिस्टर बसलेल्या आहेत, डॉक्टर बसलेले आहेत. कोरोनाच्या संकटात खूप काम त्यांनी केलं, रात्रंदिवस काम. म्हणजे माणसं माणसाच्या जवळ जात नव्हते त्यावेळेस या सगळ्या रात्रंदिवस सगळे काम करत होत्या आणि एवढं मोठं संकट सोडवण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे हे कोणाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आरोग्य सेविका आपल्या ज्या आहेत त्यांचं कौतुक आणि या सगळ्या कौतुकाचा सोहळा या निमित्तानं आपण करतो. तुमचे प्रश्न आहेत काही चिठ्ठ्या आल्या होत्या का आम्हाला बोलू द्या. तो कार्यक्रम वेगळा करावा लागला त्यामुळे तो संघटनेचा कार्यक्रम वा माहिती संघटना म्हणजे काय कार्यक्रम आहे त्यामुळे तो आपण नंतर तो बसू चर्चा करू. परंतु आजचा हा सोहळा अशा पद्धतीने आपण करतो आहोत तर तुम्हाला कुठेतरी जीव खाऊ घालावा. चला कोरोना संकटाला जेव गोड जेवण घालावा हा एक उद्देश आहे. इथे काही गोष्टी जाहीर केल्या डॉक्टर जयश्रीने. या गोष्टी तर आहेत संघटना म्हणून आम्ही काही काळजी घेतली पाहिजे ही तर गोष्ट आहेच आहे. त्याचा तो विचारसुद्धा करावा लागेल. मी म्हटलं की काही गोष्टीचा विचार आम्हाला करावा लागेल, काही निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, चिंतन आम्हाला केलं पाहिजे आणि शेवटी या देशाकरता म्हणून आम्ही एकजुटीनं लढलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे, ते योग्यच आहे. दुसरीकडे पाहिलं तर एकीकडे ईडीच्या कारवाई चर्चा सुरू झालेली होती. नेमकं काय असतं ते आणि काय वाटतंय तुम्हाला या पाच राज्यांच्या निवडणुका? असं आहे की पाच राज्याच्या निवडणुका झाल्या हे खरं आहे की आम्हाला काँग्रेसला पाहिजे तसं यश मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे, ते काही अमान्य करण्यात काही अर्थ नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यामुळं सोनियाजींनी राजीनामा द्यावा किंवा राहुलजींनी द्यावा प्रियंकाजींनी राजकारणातून बाहेर जावं हे म्हणणारे कोण आहेत ही तपासण्याची वेळ येते आहे. याला कारण हे कुटुंब जरी असलं तरी काँग्रेसजनांना एकत्र बांधून ठेवणारं असं कुटुंब आहे ज्याला परंपरा आहे, ज्याने त्याग केलेला आहे, देशाकरता बलिदान देणारं हे कुटुंब आहे. माझं मत असं आहे की यामध्ये काँग्रेसच्या या आमच्या नेतृत्वाचा काही दोष आहे असं मी मानत नाही. याला कारण असं आहे की एकंदर जे आमचं तत्त्वज्ञान आहे काँग्रेस म्हणून विचारधारा जी आहे ती विचारधारा तिला अडचण आहे. दुर्दैवानं काही धर्मामध्ये भेद निर्माण करून, जातीमध्ये भेद निर्माण करून, माणसामाणसात भेद निर्माण करून सत्य येण्याचा जो प्रकार आहे दुर्दैवानं तो वाढलेला आहे. एवढंच नाही तर जगामध्ये सुद्धा ते चित्र दिसतंय, अनेक देशांमध्ये असं चित्र दिसतं सुरुवात झालेली आहे. याला कट्टरतावाद म्हणतात, तो वाढलेला आहे. त्याचा परिणाम शेवटी होतो आहे तो काँग्रेसवर होतो आहे. परंतु हे जे काँग्रेसचं तत्त्वज्ञान आहे ते खूप शाश्वत तत्त्वज्ञान आहे. आपल्या राज्यघटनेनं सांगितलेले मूलभूत तत्त्व हे आमचं तत्त्वज्ञान आहे. राज्यघटना जर अबाधित ठेवायची असेल, लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर त्या तत्त्वज्ञानाशिवाय पर्याय नाही. मग ते तत्त्वज्ञान अडचणीत आलं असेल कदाचित काँग्रेसचं, त्यामध्ये काँग्रेसच्या आमच्या कार्यकर्त्यांना आणखी लोकांमध्ये जावं लागेल, हा विचार समजून सांगितला पाहिजे. यामध्ये ते नेतृत्व कमी पडतं असं नाही, आम्ही कमी पडतो आहे, आम्ही कार्यकर्ते कमी पडतो आहोत की लोकांपर्यंत जाऊन आपलं तत्त्वज्ञान भक्कम करण्यामध्ये. आणि म्हणून आम्हाला आणखी काम करावं लागेल, काही चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल, ठरवावं लागेल आणि लोकांमध्ये जाऊन अरे किती महत्त्व या लोकशाहीचं आहे किंवा आपल्या राज्यघटनेचं आहे हे समजून सांगावं लागेल. नाही तर दुर्दैवानं काही काळामध्ये आपली लोकशाही आपली राज्यघटना दोन्हींपासूनही
या देशाला दूर जाऊ आपण अशी भीती मला वाटून जाते. एकंदरीत पाहिलं तर पंजाब असेल, यूपी असेल.